नमस्कार, माझं नाव पंढरी हेकडे आहे. मी मेळघाटात असतो. आमच्या मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी असे दोन तालुके आहेत आणि इथं आमचा बऱ्यापैकी आमचा गवळी समाज असतो, नंदगवळी. आमचा उदरनिर्वाह हा जे सगळं म्हशींवरती आहे, म्हशी आणि गाई. गवळी समाज असल्याकारणानं आम्ही दूध, खवा, दही, पनीर वगैरे हे सगळ्या गोष्टी आम्ही विकत असतो. आज कोरोनाची ही सगळी वेळ जी आलेली आहे त्यामुळं बऱ्यापैकी त्रास आम्हा लोकांना होत आहे की कोणी आमचं दूध घेत नाही आहे, खवा घेत नाही आहे, दही कोणी घ्यायला तयार नाही आहे, पाणीमोल आम्हाला विकावं लागत आहे. त्यानंतर जर विचार केला कुठं आपण खवा विकायला जात सुद्धा आहोत तर लोक येऊ देत नाही आहे. डेऱ्या ज्या लोकल काही डेऱ्या होत्या त्या बंद पडलेल्या आहेत. आता बऱ्यापैकी समाज हा कोणी खवा तयार करतो तर कोणी दूधच विकत असतं. तर आज जे लोकल काही लोक व्यापार करायचे की खवा आमच्याकडून घेणे आणि शहरात जाऊन विकणे, तर ते सुद्धा आमच्याकडून घेत नाही आहे. कारण सध्या सगळं हॉटेल वगैरे बंद असल्याकारणाने ते सुद्धा आमच्याकडून घेत नाही आहेत. आणि ही वेळ अशी आली आहे की जनावरांना आता पशुखाद्य घ्यावं लागतं, तर आमच्याचकडे पैसे नाही तर पशुखाद्य घ्यायसाठी कुठं जा. महत्त्वाचा विषय की आपण शहरात सुद्धा जाऊ शकत नाही आणि शहरात गेलो तर तिकडे लॉकडाऊन असल्यामुळं तो त्राससुद्धा आम्हाला सोसावा लागत आहे. हॉटेल असतील, जे काही चहाच्या टपऱ्या असतील किंवा काही तिथं आम्ही दूध देत होतो ते सुद्धा बंद असल्याकारणाने तिथं दूध देता येत नाही आहे. तर हे सगळं दूध आम्हाला आता काय करावा प्रश्नच आहे महत्त्वाचा. आणि खवा जर केला तर लोक ते पण घ्यायला तयार नाही. जो 250 रुपये 200 रुपये किलोनं आम्ही लॉकडाऊनच्या अगोदर विकत होतो, आज त्याला 80 रुपयानं कोणी विचारत नाही आहे. ज्या गावात जात आहोत गावातील लोकसुद्धा मना करतात की आमच्या गावात तुम्ही काही दिवस तरी येऊ नका, कारण हा कोरोनाचा प्रभाव असल्याकारणानं आमचा उदरनिर्वाह हा त्याच्यावरती असल्याकारणानं सुद्धा होत नाही आहे. आतापर्यंत आम्ही इतके, म्हणजे आज माझी 60-62 वय आहे, याच्या अगोदर आम्ही कधी असं ही पाहिली नाही परिस्थिती. आणि हे ताक दिवस सर्व घरी ठेवून जर गाई धुवल्या नाही किंवा म्हशी धुवल्या नाही तर हे ढोरही उडण्याचे प्रयत्नात आहे. याले खुराक जर नाही लावली तर दूधही निघू शकत नाही. हे ढोरं पुन्हा लढ होऊन सध्या मरण्याच्या तयारीत येणार आहे. अशी परिस्थिती आज आपल्यावर कोसळलेली आहे. मी, माझं नाव रामराव दादाजी आसोले आहे. मी चोपन ग्रामपंचायतीतले आता सध्या सदस्य आहे आणि पहिल्या पंचवार्षिकले सरपंच होतो. आणि या आपला धंदा ह्या ढोरायचा आहे, शेती आहे. पण ढोरासाठी आम्हाला 3 महिने हे काढावं लागते, वनवास भोगावं लागते. असंही म्हटलं तर काही हरकत नाही. यासाठी आता या कोरोनाच्या याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होऊन राहिला. काही जनावरांचं नुकसान झालं आणि याच्यामुळे आमच्या धंद्यावर खूप असर पडलेला आहे. डीपीचे भाव 1500 रुपये होऊन गेले, दुधाचे भाव 30 रुपये नाही पुसून राहिले, बंद राहते. त्याच्यामुळे आम्ही या कोरोनाच्या मार्फत खूप आम्हाला प्रसन्न झालो. आता आम्हाला असं कधी असं वाटून राहिलं का बाबा याच्यामुळे आपण लेकरंबाळ कसे जगावं, ह्याही एक मोठा प्रश्न भारी पडलेला आहे. हे दूध घ्यायला कोणी तयार नाही. खव्याचे भाव म्हणाल तर खवाही नाही घ्यायला तयार कोणी, लोणीही घ्यायला तयार नाही आहे. आता ह्या एवढा मोठा माल आम्ही हे ढोरायले जगाव तर जगाव कसं. ढेपीचे भाव म्हणाल तर 1500 रुपये झालेले आहे. 20-25 हजाराच्या घाट्यामध्ये आज बसलेलं. माझा आवाला 200 लिटर दुग्ध व्यवसाय म्हणजे खरेदीचा आहे. त्यामध्ये मी 40 रुपये भावाने म्हशीचे दूध खरीदतो, 30 रुपये प्रति गाईचे दूध खरेदी करतो. त्याचा मी पनीर म्हणून व्यवसाय करतो. रोजचा माझा 40 किलो माल निघत होता आणि तो मी चंद्रपूर मार्केटला विकायला जात होतो. परंतु हे लॉकडाऊन झालं तेव्हापासून माझा पूर्ण माल माझ्या घरीच पडून आहे आणि मला काय करावं काय नाही काही सूचना असं झाला. आणि जे दूध जे शिल्लक राहतो ते जरी मी मदरला किंवा दिनशाला म्हटलं का बा घ्या तर ते माझं दूध घेण्यास कोणीही तयार नाही. त्यामुळे माझा खूपच लॉस होत आहे.
तरी माझंवालं रोजचं तो माल म्हणजे 10,000 माल घेत होता 40 किलो पण.